जाणारे लोक तर बरेच असतात हा, पण इतके जळत असतात ते मला माहिती नाही. एखादं पुढं चाललं ना त्याला मागं ओढून घेण्याचा प्रयत्न करतात. आणि कोणाचे व्हिडिओ चांगले चालले की जळत येतात. असे प्रत्येक जण आहेत. असं कोण आपण चांगला एखादा व्हिडिओ काढला की लगेच म्हणायचा त्याच्यातून काहीतरी चुका काढायच्या. असं करतात तुम्ही, तुम्हाला बोलायला येत नाही, तुम्ही गावंडाळ आहेत का काय, तुम्ही कुटलात, असं काही जणांच्या काही कमेंट असत्या ना वाईट बोलणाऱ्याच्या आहेत. मी म्हणलं त्या कमेंट बंद होत्या ना, तसं झालं नाही. काही जण जाणारे कमेंट करतेत थोड्या वाईट आणि बोलतात, पण मी कमेंट ही करत नाही. मी लगेच ब्लॉक आणते, आम्ही काढून टाकतो तुमची कमेंट. म्हणजे आम्हाला असं वाटतं वाचणाऱ्याने सगळ्या चांगल्याच कमेंट वाचाव्यात, म्हणजे ह्यांच्यासोबत ह्या वाईट कमेंट बी वाचल्यावर थोडंसं वेगळं वाटतं, आम्हालाच वेगळं वाटतं, तर आमचे जे काही फॅन्स लोक त्यांना वेगळं वाटत जात जाईन. आणि मग ते सगळेजण आमच्या घरच्यांनी एखाद्या वेळेस बघितल्या तर ते म्हणतात तुम्हाला अशा कमेंट वगैरे येतात तरी पण तुम्ही व्हिडिओ वगैरे शूट करतात. पण ह्यांना कवर सांगावत आम्ही, अरे जळतात तुम्ही जळू नका ना, इतकं जळत असतात काय दुसऱ्या माणसालाही करायचं. म्हणजे आता आम्ही व्हिडिओ बनवतो तर घरच्यांनी, उदाहरणार्थ आमच्या घरच्यांनी कुणी बघितली कमेंट वगैरे तशी काय वेगळीच आलेली, तर आम्हाला काय म्हणते तुम्हाला व्हिडिओ वाचून काय नडायला लागले का, तुमचं लोक तुम्हाला असं काही बोलायला लागले, तुम्ही व्हिडिओ बनवायचे नाही, बंद करा व्हिडिओ. अरे तुमच्या म्हणून आमचे व्हिडिओ बंद होते ना, तुम्हाला एवढं कसं समजत नाही, तुम्हाला किती मी किती व्हिडिओ बनवायचे असे ह्या कमेंटवरच की अशा कमेंट करतच जाऊ नका, करतच जाऊ नका, तुम्हाला तरी कसं काय समजाना गेलो. वा रे तुम्ही खरंच अवघड आहे बाबा, किती सांगितलं तरी कसं समजत नाही काय की एखाद्याला. पण जो कोण असन ना तो खरंच निकूट पागल म्हटला पागल असन बाबा, त्याला इतकं सांगून बी समजत नाही मांड्यावर, खरंच ते डॉक्टर पडलेला असन लहानपणापासूनच, म्हणून तसं असेल ते. तर ह्या मला दुसरं काय म्हणायचं नव्हतं, स्वतःच्या घरात जर लाईट गेली तर लोक दुसऱ्याच्या घरात जाऊन बघतात त्याची लाईट आहे का नाही, बघण्यासाठी जातात बघायला लाईट आहे का नाही. तसंच झालं आहे आमचं व्हिडिओमध्ये बी. व्हिडिओमध्ये आम्ही व्हिडिओ चांगले काढतो पण लोक आमचे व्हिडिओ बघत असतात, आमच्या व्हिडिओमधून काहीतरी चुका काढतात आमच्या, काहीतरी वेगळंच बोलतात, वाईट वाईट बोलतात आम्हाला, एखाद टायमाला चुका काढून देतात आमच्या. अरे माझं काही गुन्हा आहे का, आम्ही खेडेगावात आहे, माझं राहणीमान थोडं बदललं की काहीतरी चूक काढायची माझ्यामध्ये, माझं बोलण्यात काही चुकलं की काहीतरी चूक काढायची. अरे काढू नका, तुम्ही व्हिडिओच बघू नका, मग वाटलं असतं तुम्हाला वाईट कमेंट करायच्यात ना काय जाणार ना, व्हिडिओच बघत जाऊ. अरे आमचे जी फॅन लोक ना ते आमचे व्हिडिओ बघतात, तुमची काय गरज नाही आम्हाला, तुम्हाला करायच्या तर चांगल्याच कमेंट करा ना, अशा वाईट बोलत जाऊ नका ना. अरे एखाद्याचं चांगलं चाललंय तर चलू द्या ना, कशा म्हणून त्याला मागं घेण्याचा प्रयत्न करतात. तर हे असं सुरूच राहते बघा, घरामध्ये बी काही अडचणी असल्या ना, असं घरामध्ये थोडंफार आमचं चाललं काय की लगेच दुसरे बाहेरचे डोकून बघायला येते, थोडा आवाज वाढला बोलण्यात, काय झालं भांडण लागलं काय ह्याचे, असं बघण्यासाठी येतात. ही लोकांना बेकार सवस लागलेली असते, लोकांच्या घरात काय चाललंय काय नाही, त्यांच्या लाईफमध्ये काय चाललंय काय नाही, ही बघण्याची त्यांना लईच आवड असते. अरे येत असते वेळ, आज आमच्यावर वेळ आली, उद्या तुमच्यावर वेळ येत असते, कोणाच्या घरात सारखंच चालू असते, कोणाच्या घरात असं ही नसतंय, सगळ्याच्या घरात तर सुरूच असते. पण ही लोकांची काय सवय असते ना ती बेकार ती जात नाही, कुत्र्याचं शेपूट किती जरी केलं ना वाकडं ती वाकडंच असतं, त्याला सरळ केलं तरी सरळ होत नसते. तसंच या यूट्यूबद्वारे काही जण कमेंट वगैरे आम्हाला करतात, त्यांचं काय त्यांना कमेंटमध्ये किती व्हिडिओ घेतले किती त्या सांगितलं तरी त्यांचं काय शेपूट सरळ व्हायलाच गेलं, त्यांचं वाकडं ती वाकडे. आता ती मला तर काय सरळ करता आहे ना, आता मी ही लास्टचा व्हिडिओ घेतला आहे, त्यांना सांगायला लागले, त्यांना समजलं तर बरं आहे, नाहीतर ते कुत्र्याच्या वरचे कुत्रेत म्हणायचं, मग दुसरं काहीच म्हणायचं नाही. तर मला काय असं म्हणायचं नव्हतं, पण प्लीज दुसऱ्यांना राग येत असं माऊ अशी का बोलती, माऊ तर चांगले चांगले व्हिडिओ बनवती आम्हाला वाटलं नाही, काही जणांना वाटत असं माऊ अशी बोलती म्हणून आम्हाला वाटलं नाही. पण काय करावं, दुसरे दादा भैया हे वाईट कमेंट करणारे इतके बावळटमधले बावळट आहेत ना, हे आम्हाला असं भागच पाडायला लागलेत व्हिडिओमध्ये काहीतरी बोला म्हणून. मला असं वाटतं आम्ही व्हिडिओ बनवतो आमचे घरचे बी जण बरेच जण बघत आहेत, आमच्या समाजामधले बरेच जण बघत आहेत, पण एखादी वेळेस आमच्याकडनं एखादी वेळेस आता कमेंट तर मी असे काही वेगळी कमेंट आली तर ब्लॉक हाणून टाकते, एखादी वेळेस नाही लक्ष देण्यात आलं आणि कमेंट जर ती असली तर आमच्या कोणी बघितली किंवा घरच्यांनी आता एकानी बघितली तर ते काय म्हणते, अरे बापरे ह्यांना अशा काही कमेंट करत येतात आणि तरी पण व्हिडिओ बनवते, त्यांना काय कोण नडलंय का व्हिडिओ वाचून, काय व्हिडिओ बनवायचे आहेत असं म्हणते नाच आमच्या ह्याच्यातले. पण मी आता आम्ही तर व्हिडिओ बनवतो म्हणून त्याच्याकडे लक्ष देत नाहीत असे म्हणणारे असतात, आपण त्यांच्याकडे लक्ष द्यायचं आणि आपलं आपलं पुढं चालायचं. पण मी लास्ट बेस्ट ही व्हिडिओ काढायला लागले त्या वाईट कमेंट करणाऱ्यांसाठी, तर त्यांनी प्लीज एवढी वेळेस तरी, आता ही चांगलं बोलले मी त्यांना, अजून तर काय बोलले नाही, पण तुम्ही आता कमेंट बंद करा येत असल्या आणि आमचे व्हिडिओ बघत बी जात जाऊ नका, तुम्हाला वाईट कमेंट करायच्यात तर खरंच बघत जात जाऊ नका. आम्हाला हाईत बरेच आहेत आमचे फॅन लोक, तुमच्या बाजून आमचं काय नडत नाही, ते आमचे व्हिडिओ बघत जाते ना. तर
जाऊ दे आता ह्यांच्याकडे, द्या सोडून ह्याला, आता ह्यांच्यासाठीच मी लास्ट एवढा व्हिडिओ घेतला होता।